नमस्कार, स्वागत आहे तुमचं संजीवनी मराठी किचनमध्ये। कमी खर्चात, कमी साहित्यात घरच्या घरी झटपट असे तयार होणारे गुलकंद आईस्क्रीम कसे करायचे याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। खूपच मस्त असे हे आईस्क्रीम तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। या ठिकाणी मी अर्धा लिटर म्हशीचे दूध घेतले आहे। हे दूध न तापवताच आपल्याला घ्यायचे आहे। याचबरोबर मी एका बाउलमध्ये 1/4 कप कॉर्नफ्लोअर घेतला आहे। त्यामध्ये 3 चम्मच मिल्क पावडर मी ॲड करणार आहे। त्याचबरोबर यातीलच 1/4 कप दूध काढून मी या मिश्रणात टाकणार आहे। छान असे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। कॉर्नफ्लोअरच्या गाठी यामध्ये तयार नाहीत झाल्या पाहिजे। छान असं हे मिक्स झालेलं आहे। एका पॅनमध्ये आपण शिल्लक राहिलेले दूध ओतून घेणार आहोत। लो फ्लेमवर आपल्याला या दुधाला एक उकळी आणायची आहे। थोडंसं हे आपण आटून घेणार आहोत। त्यामध्ये मी 150 ग्रॅम साखर ॲड केलेली आहे। छान अशी मिक्स करून घेऊयात। ही साखर पूर्णपणे आपण यात विरघळून घेणार आहोत। एक सारखं हलवत राहायचं आहे। आपण जी कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार केली होती ती आता मी यामध्ये ॲड करत आहे। एकसारखे हलवत राहूयात, नाहीतर हे कॉर्नफ्लोअर तळाला जाऊन चिकटू शकते। छान असं मिक्स करून घेऊयात। चार ते पाच मिनटातच आपल्या दुधाला घट्टपणा आलेला आहे। आता हे आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। थंड झाल्यानंतर हे अशा प्रकारे दिसते। खूपच मस्त असे घट्ट झालेले आहे। थिकनेसही वाढलेली आहे। एका एअरटाईट कंटेनरमध्ये मी आता हे मिश्रण ओतून घेणार आहे। माझ्याकडे आईस्क्रीमचाच रिकामा कंटेनर होता, त्यामध्येच मी हे ओतून घेत आहे। तुमच्याकडे असलेला कुठलाही एअरटाईट कंटेनर त्यामध्ये तुम्ही हे ओतून घेऊ शकता। यावर मी आता एक प्लास्टिकचा कागद अशा प्रकारे लावत आहे। त्यावर झाकण लावून 10 ते 12 तासांसाठी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे। 12 तासांनंतर अशा प्रकारे हे तयार झालेले आहे। मिक्सरच्या पॉटमध्ये आपण हे टाकून घेणार आहोत। मिक्सरमध्ये आपण हे आता वाटून घेणार आहोत। वाटून घेतल्यानंतर आता यामध्ये मी पिंक फूड कलर ॲड करत आहे। त्याचबरोबर रोज सिरप आणि गुलकंद हे मी यामध्ये ॲड करत आहे। परत एकदा मिक्सरवर वाटून घेऊयात। वाटून घेतल्यानंतर हे अशा प्रकारे दिसते, तुम्ही पाहू शकता। परत आपण एअरटाईट कंटेनरमध्ये हे ओतून घेणार आहोत।
उरलेला जो फूड कलर आहे तो यामध्ये टाकून आपण चमच्याच्या सहाय्याने एकदा याला हलवून घेणार आहोत, त्यामुळे याला शेडिंग अशी तयार होईल। यावर आता प्लास्टिकचा कागद आपण परत लावणार आहोत। यावर झाकण लावून आपण हे 5 ते 6 तासांसाठी परत फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। 6 तासांनंतर हे आईस्क्रीम आपले अशा प्रकारे सेट झाले आहे। स्कूपच्या सहाय्याने मी तुम्हाला हे काढून दाखवते। खूपच मस्त असे आपले आईस्क्रीम तयार झाले आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट करा, चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकनचे बटन प्रेस करा। धन्यवाद।